नमस्कार, आज हरतालिका व्रत कसे करावे ते पाहू। भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील तृतीयेला हरितालिकेचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा असून शिवा भूत्वा शिवा यजेत या भावनेने हरितालिकेची पूजा करावी असे सांगितले जाते। हे व्रत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यात साजरे केले जाते। प्रत्येक ठिकाणी पूजेची प्रथा वेगळी असली तरी शिवपार्वतीची उपासना म्हणूनच हे व्रत केले जाते। यंदा सोमवार 18 सप्टेंबर 2023 रोजी हरितालिका व्रत केले जाणार आहे। जाणून घेऊया व्रताचे महत्त्व आणि नियम। हरतालिका व्रताचे पूजन। हरितालिका व्रत कुमारिका आणि विवाहित स्त्रियांनी करावयाचे व्रत आहे। देशातील अनेक भागात सखी आणि पार्वती यांची शिवलिंगा सहित मूर्ती आणून त्यांची पूजा करण्याची पद्धती प्रचलित आहे। सकाळी नित्योपचार उरकल्यानंतर हरितालिका व्रत पूजनाचा संकल्प करावा। पार्वती आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्ती सुशोभित केलेल्या चौरंगावर स्थापना कराव्या। या दिवशी वाळूचे शिवलिंग करून त्याची पूजा केली जाते। षोडशोपचार पूजा करून हरतालिकेसाठी हिरव्या बांगड्या वाहिल्या जातात आणि विविध प्रकारच्या झाडांची पत्री म्हणजे पाने वाहिली जातात। या दिवशी संपूर्ण दिवसभर कडक उपास केला जातो। हरतालिका व्रताचे महत्त्व। भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील तृतीयेला हरितालिकेचे व्रत केले जाते। विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात, तर अविवाहित मुली इच्छित वर मिळवण्यासाठी हे व्रत करतात। पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने हे व्रत भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केले होते। देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शिव तिच्या समोर प्रकट झाले आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारले। तेव्हापासून अविवाहित स्त्रिया इच्छित पती मिळवण्यासाठी हे व्रत करतात, तर विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करतात। हरतालिका व्रताचे नियम। हरतालिका व्रताला निर्जळी उपास करतात। हरतालिका व्रतामध्ये पाणी पिऊ नये। एखाद्या व्यक्तीने एकदा हरतालिका व्रत करायला सुरुवात केली की तो मध्येच सोडू नये। मासिक पाळीमुळे महिलांना पूजा करता येत नसेल तर दूर बसून कथा ऐकून व्रत करता येते। हरतालिकेच्या दिवशी रात्री जागरण करून भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी। हरतालिका व्रतामध्ये महिलांनी रागावर नियंत्रण ठेवावे, तसेच इतरांबद्दल द्वेषाची भावना बाळगू नये। ज्या घरात महिला हरतालिकेचा उपवास करतात त्या घरात मांस आणि मद्य सेवन करू नये असे सांगितले जाते। यासोबतच घरातील सदस्यांनीही तामसिक आहार घेऊ नये। याप्रमाणे हे व्रत करावे। पुन्हा भेटू पुढच्या भागात, तो पर्यंत नमस्कार।